शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भाजपा ने 3 माह की बिजली माफ करने की मांग। लॉकडाउन के कारण 3 माह के बिजली बिल महावितरण ने अदा नहीं किए। ऊर्जा मंत्री नितिन राउत ने बिजली बिल माफ करने की घोषणा की थी। 100 यूनिट तक बिजली का बिल नहीं लगेगा, यह बात कही थी, लेकिन सारी घोषणा अधूरी लटकी है। यह जनता के साथ धोखा देने का आरोप भाजपा नेता दौलामेटी सर्कल प्रमुख सुजीत नितनवरे ने लगाया। वाड़ी लावा क्षेत्र के बिजली उपभोक्ताओं को 3 महीने के बिल एकदम से भेजने के कारण गरीबों को बिल अदा करना मुश्किल हो रहा है। 3 महीने लोगों को काम धंधे नहीं थे, लोग परेशान हो रहे हैं। अब बिजली बिल एकदम से आने से लावा के नागरिक परेशान हुए हैं। 3 महीने का बिल माफ करें, नहीं तो 3 किस्त बना के देने की मांग का ज्ञापन वाड़ी महावितरण उप अभियंता रूपेश मेश्राम को दिया गया। मांग है कि गरीबों का विचार कर बिजली बिल में राहत देने की मांग की गई है। ज्ञापन सौंपते ही सुजीत नितनवरे, प्रकाश डवरे, मधुकर बर्वे, पवन पिचकाटे, विजय बर्वे, राजेंद्र धारगावे उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी दौलामेटी सर्कल यांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात येत आहे की कोरोना व्हायरस या आजारामुळे मार्च महिन्यापासून 3 महिने सर्व लॉकडाऊन होतं आणि त्यामुळे आमच्या वाडी दौलामेटी हा जो एरिया आहे त्यावर त्या एरियामध्ये पूर्ण मजूर वर्ग आहे आणि संपूर्ण लॉकडाऊन कामधंदे बंद असल्यामुळे त्यामुळे सर्वजण घरोघरी होते आणि त्यांना जेवणाची सुद्धा सोय नव्हती। या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आज आम्हाला 3-4 महिन्याचे एकासरी बिल लागून आले आहेत आणि चांगले मोठे मोठे बिल इथे आले आहेत। तर आमची मागणी अशी आहे की मागे आपल्या महाराष्ट्र जिल्ह्याचे ऊर्जा महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनी घोषणा केली होती की आम्ही 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू आणि ते 300 युनिटपर्यंत तर सोडा, आता आम्हाला 30-40 हजाराचे कोणाला 10 हजाराचे कोणी 6 हजाराचे बिलं आलेले आहेत आणि ते एका वेळेस लागून आलेले आहेत। तर त्यावेळेससुद्धा जर त्यांनी महिन्याचे बिल पाठवले असते तरी काही लोकांनी आपली काटकसरच करून आधी वीज बिल भरले असते, परंतु शासनाने एका वेळेस बिल पाठवले आणि एवढे अव्वाच्या सव्वा बिल त्यांनी पाठवले आहेत, त्यामुळे लोक वीज बिल काय भरू शकत नाही। आमची मागणी आहे की या कोरोनाच्या काळामध्ये आताही लॉकडाऊन सुरूच आहे, काही लोक कामाला जातात, काही लोक जात नाही, कोरोनाच्या भीतीमुळे एकमेकाला लागण होत असल्यामुळे आता एमआयडीसीच्या कंपनीमध्ये कोरोनाची लागण झाली आणि तिथे 30-35 लोक क्वारंटाईन झाले, त्यापैकी 4-5 लोकांना कोरोना झालेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत लोक घरी आहेत। तरी पण ते वीज बिल आले आहेत, आमची मागणी आहे की एक तर वीज बिल 3 महिन्याचे माफ करावे किंवा हे जे वीज बिल दिले आहे त्यांनी हप्त्याने पाडून त्यांनी देण्याची कृपा करावी, एवढी आमची मागणी। आज आम्ही ज्या वाडी 1 चे सहायक अभियंता रूपेश मेश्राम यांना दिलेला आहे। एनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।